पालिकेच्या वतीनं 7 फेब्रुवारी रोजी शहरात विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते आणि महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार रामहरी रूपनवर, माजी मंत्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार प्रणिती शिंदे, प्रशांत परिचारक, महापालिका आयुक्त दीपक तावरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम सुशोभीकरणाचं भूमिपूजन शुक्रवारी सकाळी 10:30 होणार आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारणा कामाचं भूमिपूजन सकाळी 11 होईल. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय उपजीविका अभियान योजनेअंतर्गत कुष्ठरोग्यांना आणि बेघरांना राहण्यासाठी बांधलेल्या इमारतीचं उद्घाटन कुंठानाका इथं करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी दिली. 7 फेब्रुवारीला 3 कामाचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहे. पहिला स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियमचं सुशोभीकरणचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. दुसरा सिद्धेश्वर मंदिर परिसर त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. तिसरा क्रमांक ते कुष्ठरोग निवारा, त्यांच्या बेघर घरांसाठी निवारा आणि दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत या कामाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक अविनाश बोमड्याल आदींची उपस्थिती होती.